आजची रेसिपी बघण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजची रेसिपी बालुशाही. हे साहित्य मैदा, साखर, तूप, केशर सिरप, पिस्ता, बेसन पीठ, वेलची पावडर. दोन वाट्या मैद्यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घातले आहे, ते नीट मिक्स करून घेऊया. ज्या वाटेने आपण मैदा मोजू त्याच वाटेने बेसन पीठ, तूप, साखरही मोजायचे आहे. इथे मी अर्धी वाटी तूप गरम करून त्याचे मोहन पीठामध्ये घातले आहे. ते आता आपण चमच्याने नीट मिक्स करून घेऊया. ते खूप गरम असल्यामुळे हाताने लगेच मिक्स करू नका, थोडे थंड होऊ द्या. चमच्याने तोपर्यंत मिक्स करून घेऊया, त्यामुळे पिठाला व्यवस्थित तेलाचे मोहन लागेल. आता आपण ते हाताने चोळून घेऊया. हे बघा, मस्त पीठ घट्ट आपल्या हाताला बाइंडिंग होत आहे, त्यामुळे बालुशाही खूप छान खुसखुशीत होते. थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे बालुशाहीला खूप छान चव येते. इथे मी आपल्या नेहमीप्रमाणे दही घालून बालुशाहीचं पीठ मळत नाही, जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या बालुशाह्या करत आहे. इथे मी बेसन पीठ यात वापरले आहे. याही बालुशाही आपल्या खूप छान होतात आणि मस्त लागतात. एकदम खुसखुशीत अशा बालुशाह्या तयार होतात आणि खूप दिवस या टिकतातही. थोडंसं पाणी घालून आपण पुरीसारखं थोडंसं घट्ट आणि मऊसूत असं पीठ असा गोळा मळून घेतला आहे. त्याला 5 मिनटं व्यवस्थित मळून घ्या. त्याला आता आपण 1 तासासाठी झाकण लावून सेट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे बालुशाही खूप छान होतात. 1 तासाने आता आपण हा पिठाचा गोळा परत एकदा व्यवस्थित मळून घेतला आहे आणि आता त्याचे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहे. दोन्ही हातांचा दाब देऊन त्याला व्यवस्थित गोलाकार देऊन मध्ये बोटाने त्याला आपण थोडेसे दाबून घेतले आहे, त्यामुळे तेलात तळताना बालुशाही आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. अशा प्रकारे आता ह्या सगळ्या बालुशाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकाच आकाराच्या व्यवस्थित बालुशाह्या तयार करून घ्या, त्यामुळे त्या खूप छान दिसतात. त्यामध्ये बालुशाह्या तळून घ्यायच्या आहेत. एकावेळी थोड्याच बालुशाह्या तळून घ्यायच्या. गॅस मीडियम हीट टू लो हीटमध्ये ठेवला आहे, त्यामुळे बालुशाह्या व्यवस्थित आतपर्यंत क्रिस्पी होतात आणि त्यामध्ये साखरेचा पाकही व्यवस्थित शिरतो. बालुशाही आपण गुलाबी सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बालुशाही तळायला जरा जास्त वेळ लागतो. हे बघा, तेलामध्ये आपण बालुशाही घातल्यावर त्याचा आकारही किती वाढला आहे आणि त्या दिसतातही खूप छान. साखरेचा पाकही त्यामध्ये आतपर्यंत व्यवस्थित शिरला जातो. आपला आता गुलाबी सोनेरी रंगावर बालुशाही झाल्या आहेत, त्या काढून घेऊयात आणि पाक करायला घ्यायचा आहे. ज्या वाटीने मैदा मोजला होता त्याच वाटीने 1/4 वाटी साखर पॅनमध्ये घेतली आहे. 1/2 वाटी पाणी साखर बुडेल इतपत त्यात घातली आहे. साखरेचा आपल्याला 2 तारी पाक तयार करायचा आहे. गॅस मीडियम हीटवर ठेवला आहे. हे बघा, साखरेचा पाक तयार आहे. जाडसर तार सुकली आहे. त्यामध्ये 2 चमचे वेलची पावडर घालूया, तसेच 1 छोटा चमचा केशर सिरपही घातले आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही केशरही घालू शकता, त्यामुळे पाकाला खूप छान रंग आणि चव येतो. त्यामध्ये मगाशी तळून ठेवलेला बालुशाही सोडूया. पाकामध्ये व्यवस्थित बालुशाह्या सगळ्या बाजूंनी फिरून घेऊया, त्यामुळे बालुशाहींना व्यवस्थित साखरकोट होते आणि जेव्हा बालुशाह्या आपण पाकातून काढून ठेवू तेव्हा व्यवस्थित साखर मस्त त्याच्यावर कोट झालेली दिसते. बालुशाह्यांना व्यवस्थित आता आपण फिरून घेतले आहे. त्याच्यावर आता 15 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि 15 मिनटांनी परत एकदा त्याला आपण फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे साखरेचा पाक व्यवस्थित आतपर्यंत शिरतो आणि मस्त खुसखुशीत गोडसर चवीच्या आपल्या बालुशाह्या तयार होतात. हे बघा, परत एकदा आता आपण त्याला पाकात फिरवून घेतले आहे. झाकण लावून परत एकदा त्याला 15 ते 20 मिनटांनी तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचे आहे आणि त्या सुकायला ठेवायच्या.
आणि त्या सुकल्यानंतर खूप छान अशा आपल्या बालुशाही तयार होतात. साखरेचे कोटिंग मस्त आले आहे. पिस्ता लावून बालुशाही सजवूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वंदनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.